खरं तर त्यांच्यासोबत काम करताना इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मला आठवतं की 2014 निवडणुकीमध्ये अचानक शिवसेनेशिवाय लढायचा आम्ही निर्णय केला, युतीने लढायचं म्हणून तयारी केली होती. एका दिवसात 288 जागा लढायच्या, आम्ही सगळे थोडे चिंतित होतो. अमित भाई म्हणाले, काळजी करू नका, आपण नक्की निवडून येणार आहोत. आणि राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अमित भाई 1.5 महिना स्वतः ठाण म्हणून मुंबईत बसले. या संपूर्ण निवडणुकीमध्ये दिवसभर कार्यालयात बसून महाराष्ट्रातली सगळी निवडणूक संचालित, खरं म्हणजे त्यांच्या सभा तर त्यांनी केल्याच, पण राष्ट्रीय अध्यक्षाच्या केवळ सभा होतात, पण केवळ सभा नाही तर ही निवडणूक योग्य प्रकारे पार पडली पाहिजे म्हणून 24 तास मुंबईमध्ये अमित भाई बसले. आणि त्याचं प्रत्यंतर आपण बघितलं की एकाच निवडणुकीमध्ये ही जी काही मिथ होतं की शिवसेना मोठा भाऊ आणि भारतीय जनता पार्टी लहान भाऊ, ते एकाच निवडणुकीत बदललं आणि भारतीय जनता पक्षाने 122 जागा त्या ठिकाणी निवडून आणल्या. आणि उभ्या महाराष्ट्राला हे कळलं की मोठा भाऊ कोण आहे, मोठा भाई कोण छे. महाराष्ट्राला एका दिवसामध्ये त्या ठिकाणी समजलं. मला असं वाटतं की एकूणच त्यांच्यातला नेतृत्व गुण हा इतका महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, राजकारण असो की सत्ताकारण असो, ज्यावेळी आपण राज्य चालवतो त्यावेळी सगळ्यात महत्वाचं काही असेल तर ती निर्णय क्षमता असते. आणि निर्णय घेताना एखादी चूक होऊ शकते, पण निर्णय न घेणं यापेक्षा वाईट काही असू शकत नाही. आपण 10 वर्षाचं UPA सरकार बघितलं, ज्या सरकारमधला सगळ्यात मोठा निर्णय होता की कुठलाच निर्णय घ्यायचा नाही, आणि त्याने भारताची काय अवस्था झाली हे आपण बघितलं. आणि त्याच्यापेक्षा वेगळा मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आपण बघतोय, जे निर्णय घेणारं सरकार आहे. आणि यामध्ये सर्वाधिक निर्णय क्षमता असलेला व्यक्ती जर कोणी असेल तर ते अमित भाई शहा आहेत, की ज्यांची निर्णय क्षमता ही प्रचंड मोठी आहे. पक्षाचे अध्यक्ष म्हणून ज्याचा उल्लेख मगाशी या ठिकाणी अनिर्बनजींनी केला, ते केवळ फिरले असं नाही आहे. आम्ही स्वतःचा अनुभव घेतला महाराष्ट्रामधल्या दौऱ्यामध्ये, 3 दिवस महाराष्ट्रात राहून 3 दिवसात सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बैठका त्यांनी करून, प्रत्येक बैठकीत वेगळा विषय मांडून, आणि त्या ठिकाणी एकही जाहीर कार्यक्रम न करता केवळ संघटनात्मक 3 दिवस आपले अध्यक्ष या ठिकाणी घालवतात हे आम्ही स्वतः जवळून बघितलं. आणि हे सगळं करत असताना कुठल्याही बैठकीमध्ये प्रिपरेशन शिवाय ते जात नाही. मला हे माहीत नव्हतं की ते डायरी लिहितात, आपल्या पुस्तकातच मला हे लक्षात आलं की ते डायरी लिहितात, पण हे मला नक्की माहिती होतं. मी नेहमी बघायचो, आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट बोलतो एकच कागद त्यांच्याकडे असतो, त्या कागदावर आडवं उभं वाकडं असं लिहिलं असतं, समजत नाही की हे परत हातात घेतल्यावर त्यांना समजेल की असं कोण काय बोललाय. पण प्रत्येक गोष्टीची नोंद असते आणि ती प्रत्येक गोष्ट डोक्यात पक्की असते, आणि त्यामुळे कुठल्याही बैठकीला जाताना पूर्ण तयारीने त्या ठिकाणी ते जातात. आणि त्या बैठकीतनं जे काही मॅक्सिमम आहे ते मॅक्सिमम कसं काढता येईल असा प्रयत्न ते करतात.